श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे विहिरीच्या कामावर जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन 3 ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. किरण सिंग यांच्या विहिरीचे काम सुरू होते. सुमारे 12 फुटावर काम सुरू असताना जिलेटिन कांड्या ठेवलेल्या असताना पानबुडी मोटार सोडण्यात आली. त्याचवेळी स्फोट होऊन विहिरीतील जपार इनामदार, सूरज इनामदार, बरडगाव तालुका कर्जत येथील कामगार आणि अन्य 1 जण असे 4 जण विहिरीबाहेर फेकले गेले तर विहिरीजवळ उभे असणारे 2 जण गंभीर जखमी झाले. स्फोट झाल्याने विहिरीजवळच्या वस्तीवरील बाहेर असलेल्या महिलेने 4 जण वर उडताना पाहिल्याने लोकांना माहिती झाले. जखमींना तातडीने श्रीगोंदा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण गणेश वाळुंज, सूरज इनामदार व बरडगाव येथील 1 जण असे तिघे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य 3 जण जखमी असून 1 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रतिनिधी मुश्ताक पठाण, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा.